अहमदनगर जिल्ह्यात अवैध पद्धतीने दारू विक्रीचे आणखी एक प्रकरण नगरच्या पोलिसांनी शोधून काढले. मागील आठवड्यात नगर जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत ॲम्ब्युलन्स मधूनच दारू विक्री केली जात होती. तो प्रकार दारू विक्रीवर बंदी असतानाचा होता. पण आता दारू विक्रीवरील बंदी हटवण्यात आल्यानंतर देखील अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना समजली होती. नगर तालुक्यातील कापूरवाडी गावात एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बसमधून दारू विक्री करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी पोलीस पथकासमवेत सापळा लावून या फॅन चालकाला अटक केली आहे. आरोपीचं नाव आहे संजय लोणारे. पोलिसांनी या व्हॅनमधील 1,54,000 रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस नाईक आर ए सुद्रीक, पोलीस कॉन्स्टेबल सचिन धोंडे यांनी केली.